संतोष भोंडवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठेवाडी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर। बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथीच्या बालभारती या विषयामधील पाठ क्रमांक 9 ईदगाह। रमजान महिन्याच्या 30 दिवसानंतर आज ईदचा दिवस आला आहे। किती रम्य, किती सुंदर सकाळ आहे ही। झाडं हिरवीगार दिसत आहेत, शेतात समृद्धी डोलत आहे, आकाश लालेलाल झालंय। आज सूर्य तर पहा किती सुरेख दिसतोय, किती शांत, किती सुखद, जणू तो साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देत आहे। गावात नुसती गडबड चालली आहे, ईदगाहला जाण्याची तयारी सुरू आहे। मुलं तर खूप आनंदात आहेत, कुणी एक दिवसाचा रोजा पाळलाय तोही फक्त दुपारपर्यंत, पण कुणी तर तोही पाळलेला नाही, पण ईदगाहला जाण्याचा त्यांचा आनंद उतू जातोय। रोजच्या ईदच्या नावाचा जप चालला होता, ती ईद आज उगवली आहे। मुलांना सगळ्यात जास्त घाई झाली, लोक ईदगाहला का येत नाहीयेत असा प्रश्न त्यांना पडलाय। सगळ्यात जास्त आनंदात आहे हमीद। 4-5 वर्षांचा हा गरीब चेहऱ्याचा हडकुळा मुलगा, याचे आब्बा मागच्या वर्षी कॉलऱ्याला बळी गेले आणि आम्ही पांढरी पडत पडत एक दिवस मरून गेली। आता हमीद आपल्या म्हाताऱ्या अमिना आजीच्या कुशीत निजतो, तिच्या जवळ तो सुखात आहे। आब्बाजान पैसे कमवायला गेले आहेत, खूप पिशव्या भरून पैसे घेऊन ते परत येतील। अम्मीजान अल्लाच्या घरून आपल्यासाठी खूप छान छान गोष्टी आणायला गेली आहे असा त्याचा विश्वास आहे, म्हणूनच तो आनंदात आहे। हमीदजवळ जोडे नाहीत, डोक्यावर जुनी पुरानी टोपी आहे, तिचा वरचा भाग काळा पडला आहे, तरी तो खुशीत आहे। अमीनाच्या हृदयात कससंच होत आहे। गावातली मुलं आपापल्या वडिलांबरोबर ईदगाहला चालली होती, हमीदला अमीनाशिवाय कोण आहे, त्याला एकटं कसं पाठवायचं, त्या गर्दीत पोरग कुठं हरवलं तर नाही, अमीना त्याला असं एकटं पाठवू शकणार नाही। एवढासा जीव एवढं अंतर चालेल तरी कसा, पायाला फोड नाही का येणार, जोडेही नाहीत त्याच्याजवळ। अमीना बीकडे फक्त 2 आणे आहेत, 3 पैसे हमीदच्या खिशात व उरलेले तिच्या बटव्यात। एवढंसं धन व हा ईदचा सण। हमीद आजीला सांगतो, तू घाबरू नकोस, मी सगळ्यांच्या आधी परत येईन। अमीनानं दिलेले 3 पैसे घेऊन हमीद सवंगड्यांबरोबर निघतो। गावाहून लोक निघाले, इतर मुलांसोबत हमीद पण चालला होता। कधी ते सगळे धावत धावत पुढे जायचे, कधी एखाद्या झाडाखाली उभे राहून बाकीच्यांची वाट पाहायचे। अचानक समोर ईदगाह दिसला, चिंचेची दाट सावली त्यावर पडलेली आहे, खाली पक्की फरशी लावलेली आहे, त्यावर जाजम घातलेलं आहे, रोजे करणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, जाजम नसलेल्या भागापर्यंत रांगा गेल्या आहेत, नंतर येणारे मागे रांगेत उभे आहेत, पुढे जागा मुळीच नाही, इथे सगळे सारखेच आहेत, कुणाचा पैसा वा प्रतिष्ठा पाहिली जात नाही, किती छान व्यवस्था आहे, सगळे एकदम वाकत आहेत, गुडघे टेकत आहेत, कितीतरी वेळा ही हालचाल होते, जणू विजेचे लाखो दिवे एकदम लागावेत विझावेत असं दृश्य दिसत आहे। नमाज संपली, लोक परस्परांना मिठी मारून भेटत आहेत। आता सारे
मिठाईच्या व खेळण्यांच्या दुकानाकडे धावतील. हा पहा झोपाळा, एक पैसा देऊन यावर बसलात तर घटकेत आकाशात फिरतोय असं वाटेल, तर घटकेत जमिनीवर पडतोय असं वाटेल. हे चक्र आहे. लाकडाचे हत्ती, घोडे, उंट या चक्राला लागलेले आहेत. एक पैसा दिला तर 25 चक्रांची मजा घेता येईल. महमूद, मोहसिन, नूर आणि सम्मी या चक्रातील घोड्यांवर, उंटावर बसत आहेत. हमीद दूर उभा आहे. त्याच्याजवळ तर 3 पैसे आहेत. आता खेळण्यांची खरेदी. दुकानांमध्ये तरेतरेच्या खेळण्यांचे ढीग पडले आहेत. खेळणी तरी किती प्रकारची? राजा, शिपाई, गुन्हेगार, वकील, पानक्या, साधू. वाह, किती सुंदर खेळणी आहेत ही. महमूदनं शिपाई घेतलाय. खाकी पोशाख, लाल पगडी, खांद्यावर बंदूक. वाटतंय जणू आत्ताच कवायत करून येतोय. मोहसिनला पानक्या आवडलाय. कमरेला पखाल लावलेला, कमरेतून वाकलेला, सगळ्यांना पाणी वाढणारा. सगळी खेळणी 2-2 पैशांना मिळतायत, पण हमीदकडे 3 पैसे आहेत. तो इतकी महागडी खेळणी कशी घेणार? खेळण्यानंतर नंबर आला मिठाईचा. कुणी रेवड्या घेतल्या, तर कुणी गुलाबजामून, कुणी जिलेबी खातंय, तर कुणी करंजी. हमीद मात्र त्याच्या आजीचा विचार करतोय. मी तर चिमटा खरेदी करणार. चिमटा पाहून आजी खुश होईल, मला भरभरून आशीर्वाद देईल. हमीद एका लोखंडी वस्तूंच्या दुकानापुढे थांबला. तिथे काही चिमटे ठेवलेले होते. फुलके तव्यावरून उतरवायला, विस्तवावर फुलके भाजायला उपयोगी आहे हा चिमटा. पुन्हा कोणी विस्तवातले निखारे मागायला आलं तर त्याच चिमट्यानं पटापट निखारे उचलून द्यायचे. बिचाऱ्या आजीला बाजारात जायला तरी कुठे वेळ असतो? रोज हात भाजतात तिचे. हमीदची दोस्त मंडळी पुढे गेली आहेत. हमीदनं दुकानदाराला विचारलं, चिमटा कितीला दिला? दुकानदारानं पाहिलं की या पोराबरोबर कुणी मोठा नाहीये. तेव्हा तो म्हणाला, हे तुझ्या कामाचं नाही. विक्रीसाठी नाहीये का? विक्रीसाठी का नाही? इथवर बोजा आणला असता का? मग सांगत का नाही किंमत काय पडेल ती? 6 पैसे लागतील. हमीद थोडा हबक थबकला. बरोबर भाव सांगा, तो म्हणाला. योग्य भाव, 5 पैसे लागतील. घ्यायचं असेल तर घे, नाहीतर चालू लाग. 3 पैशांना देणार का? हमीद थोडा धाडसानं म्हणाला आणि पुढे निघाला. त्याला वाटलं दुकानदार त्याला धुडकावून लावेल, पण दुकानदारानं त्याला बोलवून 3 पैशात चिमटा दिला. मुलांनी यात्रेत खूप मजा केली, खेळणी घेतली, मिठाई खाल्ली. हमीदनं मात्र स्वतःवर खूप ताबा ठेवला होता. त्याला आजीला खुश करायचं होतं. तो चिमटा घेऊन घरी परतला. अमीना आजी हमीदचा आवाज ऐकून लगेच बाहेर आली. त्याला कडेवर उचलून लाड करू लागली. एवढ्यात त्याच्या हातात चिमटा दिसला. हा चिमटा कुठून आणलास? मी विकत आणलाय. किती पैशात? 3 पैसे दिले. अमीना बी एकदम दुःखी झाली. कसं पोरग आहे, दुपार झाली, न काही खाल्लं, न प्यालं, आणलंय काय तर चिमटा. एवढ्या साऱ्या मेळ्यात तुला आणखी काही मिळालं नाही? तू चिमटा उचलून आणलास तो? हमीद अपराधी भावनेनं म्हणाला, तुझे हात स्वयंपाक करताना भासतात ना, म्हणून आणलाय मी चिमटा. अमीना आजीचा राग गायब झाला. दुसऱ्या पोरांनी मिठाई खेळणी घेतलेली पाहून या पोरालाही वाटलं असेल घ्यावं. त्याचं मन किती लालचावलं असेल, एवढा त्यानं मनावर ताबा मिळवला कसा.
तिथे पण त्याला ह्या म्हातारी आजीची काळजी होती. तिचं मन भरून आलं, तिला रडू कोसळलं. पदर पसरून ती हामिदला आशीर्वाद देत होती. तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू गळत होते आणि हामिद आजीच्या प्रेमळ कुशीत शिरला होता. या धड्याचे मूळ लेखक आहेत प्रेमचंद, परंतु या धड्याचा अनुवाद केला आहे संजीवनी खेर यांनी. कठीण शब्दांचे अर्थ: ईदगाह प्रार्थना स्थळ, रोजा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केलेला उपवास. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.